वरच्या बंगल्यावर शिवसेना आमदार यांची बैठक सुरू आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा हा अवघ्या काही तासांवर आलेला आहे आणि वरच्या बंगल्यावर मात्र खलबत सुरू आहेत. शिवसेनेचे आमदार त्यांच्यासोबत बैठक सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अशी मागणी तशी विनंती एकनाथ शिंदेंना केली जाते आमदारांच्या वतीनं. आणि आता ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का हे पाहणं महत्वाचं असेल. आजच्या या बैठकीमध्येच अंतिम निर्णय होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, वर्षा बंगल्यावर सध्या आमदारांची बैठक सुरू आहे शिवसेनेच्या, काय नेमकं घडतंय, काय नेमका निकाल होणार आहे, काय निर्णय घेतला जाणार आहे? काल रात्री म्हणजे मध्यरात्रीपर्यंत आमदारांच्या बैठका आहे वर्षा बंगला सुरू होत्या आणि आत्ताही एक बैठक सुरू आहे वर्षा बंगल्यावरती. एकनाथ शिंदे आणि काही जे आमदार आहेत महत्त्वाचे आमदार त्यांची बैठक आहे. उदय सामंत असतील, संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, हे सर्व आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेने आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी अशी मागणी कालपासून धरू लागली आहे आणि ह्या मागणीसंदर्भात एकनाथ शिंदे हे पॉझिटिव्ह असावे आणि त्यांनी ही मागणी मंजूर करावी आमदारांची, असं सूर एक आमदारांचा आहे आणि ह्यासाठीच ही बैठक आहे. एकंदरीतच एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न हे करत आहेत. सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे, सत्तेत राहिलं तर विकास कामं होतील, सत्तेत राहिलं तर आपला पक्ष वाढेल, हा एक सूर आमदारांचा कालपासूनच आहे आणि त्याच्यावरती अजून एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली नाही आहे. काही वेळापूर्वी आमदार उदय सामंत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे का एकनाथ शिंदे शपथ घेतील आणि आमची अपेक्षा आहे त्यांनी शपथ घ्यावी. आणि त्याचबरोबर एक आमदारने एक वेगळी भूमिका घेतली होती कालपासून, जर एकनाथ शिंदेने आज शपथ घेतली नाही तर आम्हीही आमची आमदारकीची किंवा आम्हीही कोणतीही शपथ घेणार नाही अशी भूमिका, मोठी भूमिका आमदारांनी घेतलेली आहे. तर काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं का एक निमंत्रण पत्रिका समोर आली होती, त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदे शपथ घेतील असा कुठचाही मजकूर लिहिलेला नाही आहे. फक्त निमंत्रण पत्रिका आहे त्याच्याच विरोधात राष्ट्रवादीची जर निमंत्रण पत्रिका पाहिली तर त्याच्यावरती अजितदादाचं नाव आहे आणि अजितदादा शपथ घेणार असं मजकूर आहे. परंतु शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेवरती असा कोणताही मजकूर नाही आहे, एकनाथ शिंदेचं नाव नाही आहे आणि ते शपथ घेणार असा कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे अजूनही सस्पेन्स जो आहे हा कायम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीतच एकनाथ शिंदे हे स्टेजवर जातात का आणि शपथ घेतात का याची अजूनही उत्तरं मिळाली नाही आहेत. आमदार मात्र म्हणतात की नक्की शपथ घेणार आहेत, परंतु एकनाथ शिंदेंकडं समोरून असं कोणतंही उत्तर अजून आलेलं नाही आहे. त्यामुळे काही तास उरलेले असताना आता शपथविधीला अजूनही एकनाथ शिंदेंची भूमिका अस्पष्ट दिसते, अजूनही एकनाथ शिंदेंची जी भूमिका आहे ही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे सर्वीकडे आता एक राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि एकंदरीतच आता शिवसेनेची भूमिका काय आहे, या बैठकीनंतर काही समोर येतं का, कोणी बाहेर मीडियाशी संवाद साधतं का आणि एकनाथ शिंदेची भूमिका स्पष्ट करतं का हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. काही तासच उरलेले आहेत, त्यामुळे एकंदरीतच हा महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. आता अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.